नमस्कार मित्रांनो मी एमर स्पर्धा मित्र या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण बघणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तलाठी पदाला किती वॅकन्सी आहेत तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण एकशे त्रेचाळीस पदांची ही जाहिरात आहे आता पाहूया आपण अनुसूचित जमाती अनुसूचित जाती किंवा ओडब्ल्यू ओबीसी कॅटेगरी असेल किंवा ईडब्ल्यू एस असेल प्रत्येक प्रवर्गाला किती जागा आहे तर फॅकन्सी आपण पाहणार आहोत ओके okay? तर सर्वात महत्त्वाची सूचना आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता बघा अनुसूचित जातीला एकूण वीस जागा आहेत यापैकी सर्वसाधारणला सहा आहेत महिलाला सहा आहेत खेळाडूला दोन आहेत है, प्रकल है, है। है है, है। माजी सैनिकला एक आहे प्रकल्पग्रस्तला दोन आहेत प्रकल्प तर पदवीदर्नशकाणीला तीन आहे नेक्स्ट आहे अनुसूचित जमातीला एकूण किती सात पद आहेत या सात पदांपैकी महिलांना दोन आहेत खेळाडूला एक आहे माझी सैनिक दोन प्रकल्पग्रस्त एक तर पदवीधर एक नेक्स्ट आहे विजा अ म्हणजे विमुक्त जाती गट अ साठी एकूण चार पद आहेत या चार पदांपैकी महिलांना तीन आहेत माजी सैनिकला एक आहे नेक्स्ट आहे ब ज ब म्हणजे भटक्या जमाती गट ब साठी एकूण चार पद आहेत यापैकी सर्वसाधारणला एक आहे तर माजी सैनिकला तीन आहे नेक्स्ट आहे ज क म्हणजे भटक्या जमाती गट साठी एकोणीस सहा पद आहेत यापैकी सर्वसाधारणला एक आहे महिलाला एक आहे तर पदधर्शकांनीला एक आहे नेक्स्ट आहे बहज ड म्हणजे भटक्या जमाती ड साठी तीन पदे आहेत यापैकी महिलांना दोन आहेत तर भूकंपक्रस्त्याला एक आहे नेक्स्ट आहे बघा विमा प्र म्हणजे विशेष मागास प्रवर्गाला एकूण दोन जागा आहेत यापैकी सर्वसाधारणला दोन आहेत नेक्स्ट आहे बघा मा व म्हणजे इतर मागासवर्गीयाला एकूण एकोणतीस आहेत तर एकोणतीस पदांपैकी सर्वसाधारणला नऊ आहेत महिलांना सहा आहेत खेळाडूला तीन आहेत माजी सैनिकला सहा आहेत प्रकल्पग्रस्तला एक भूकंपग्रस्तला दोन पदवीरांशकारीला दोन नेक्स्ट आहे बघा डब्ल्यू एस ओके एसला एकूण बावीस पद आहेत या बावीस पदांपैकी सर्वसाधारणला सहा आहेत महिलाला पाच आहेत ओके uh, okay. महिलांना पाच आहेत त्यानंतर खेळाडूला दोन आहेत माजी सैनिकला चार प्रकल्पग्रस्तला दोन तर पदव्युरांशकारीला तीन नेक्स्ट आहे बघा अ राखीव म्हणजे ओपन कॅटेगरीला शेचाळीस जागा आहेत या शेचाळीस पदांपैकी बघा पंधरा आहेत सर्वसाधारण उमेदवाराला सतरा आहेत महिलांना खेळाडूंना पाच आहेत माजी सैनिकला एक आहे प्रकल्पग्रस्तला पाच आहेत भूकंपग्रस्तला एक आहे पैदरंशकारिंनाला दोन आहेत आता पाहूया दिव्यांगांना किती आहेत तर सहा पद आहेत बघा अल्पदृष्टीसाठी एक पद आहे एकू येण्यातील दुर्बलतासाठी दोन पद आहेत कुष्ठरोगमुक्त शारीरिक वाढ खुंटणे आम्लहल्लाग्रस्त एक पद आहे सोमग्न मंदबुद्धी किंवा आकलन क्षमतेची कमतरता यांच्यासाठी दोन पद आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पदासाठी एकशे त्रेचाळीस जागा आहेत तर सर्वात महत्त्वाची सूचना तुम्हाला आपल्या चॅनलवरती आय व्ही पी एस टी सी एस पॅटर्न अंतर्गत इंग्लिश ग्रामर हो तला इंग्लिश ग्रामर जी केचे प्रश्न तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा येथेच आपण थांबूया थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ